हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती आणखी खालावली आहे. ऑक्सिजनची मात्रा वाढवण्यासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शिवाय रविवारी तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. पीडितेची प्रकृती नाजूक आहे. दरम्यान पीडित तरुणी आता पूर्णपणे शुद्धीवर आली आहे, पण तरीही तिची प्रकृती चिंताजनकच असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. तिने डोळे उघडले असून तिची दृष्टी कायम असल्याचं सांगण्यात आलंय. कालपेक्षा आज या महिलेची परिस्थिती आज किंचित खालवलेली आहे. आणि कालपर्यंत तिला ब्लड प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन होते फक्त, पण आज काल रात्री मात्र तिला ऑक्सिजनची मात्रा पण कमी झाल्यामुळे तिला आपला रात्रीला व्हेंटिलेटर लावायचं काम पडलेलं आहे. व्हेंटिलेटर लावल्यानंतर तिचं आज ऑक्सिजनेशन आता काल आता बरं झालेलं आहे, पण आता तिला दोन सपोर्ट महत्त्वाचे चालू आहेत. एक तर ब्लड प्रेशर वाढवण्याची मेडिसिन चालू आहे, आणि दुसरं आहे की व्हेंटिलेटर लावलेलं आहे. म्हणजे मेन जे पॅरामीटर्स आहेत त्याला आपल्याला मेंटेन करण्यासाठी आता त्याला सपोर्ट द्यायचं काम पडतो आहे. आणि इनहेलेशन इंजुरी जो झालेली आहे त्याच्यामुळे हे सगळं काही होत आहे.